नांदुरा येथील कोठारी कॉन्व्हेंट मध्ये मंगळवार 14 फेब्रुवारी रोजी परमपूज्य संत श्री आसारामजी बापू यांच्या प्रेरणेने श्रीयोग वेदांत सेवा समिती नांदुरा द्वारा मातृपितृ पूजन दिन साजरा करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोठारी कॉन्व्हेंटचे अध्यक्ष विठ्ठलजी कोठारी हे होते, तर प्रमुख अतिथी गुरुदेव सेवा आश्रमाचे हरिभाऊ वेरुळकर गुरुजी हे होते। कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात के ओ इंगळे यांनी केले। पूज्य आसारामजी बापू यांचा मातृपितृ पूजन दिनानिमित्तचा संकल्प संपूर्ण भारतात साजरा होत आहे। आजच्या विज्ञान युगात आई वडिलांबद्दल आदराची भावना कमी होत आहे। कौटुंबिक आदराची भावना मुलांमध्ये रुजविण्यासाठी मातृपितृ पूजन दिन प्रत्येक विद्यालयात साजरा करणे काळाची गरज बनली, असे प्रतिपादन अखेर के ओ इंगळे सर यांनी केले। सदर कार्यक्रमात 250 विद्यार्थ्यांच्या आई वडिलांनी सहभाग घेतला। विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांचे पूजन करून आशीर्वाद घेतला। यावेळेस पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे अक्षरशः डोळे पाणावले होते। कार्यक्रमाचे अध्यक्ष विठ्ठलजी कोठारी यांनी या कार्यक्रमाची प्रशंसा केली, तर कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले हरिभाऊ वेरुळकर गुरुजी यांनी पालकांचे आणि त्यांच्या पाल्यांच्या या उपक्रमाबद्दल कौतुक केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोठारी कॉन्व्हेंटचे प्राचार्य अनिरुद्ध अवचार यांनी केले, तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता योग वेदांत सेवा समिती नांदुराचे राजेश ढवळे, माणिकराव गोरे, महादेवजी एकडे, अनंता महाले, भगवान शेजोडे, वाय पी वाघ, केशव करांगडे तसेच कॉन्व्हेंटच्या शिक्षक वृंदांनी परिश्रम घेतले आहेत। MCN न्यूज करिता विठ्ठल भातुरकर, नांदुरा। हे बघा, फार मोठं आध्यात्मिक एक उदाहरण आहे असे आपल्याला दिसते। ज्यांनी आई वडिलांची पूजा केली, ज्यांनी आई वडिलांना पुजलं, त्यांना जगाने पुजलेलं आहे। आज मी भगवान गणेश यांची कुठली पूजा असो आपल्या घरामध्ये किंवा कुठल्याही कार्यक्रमामध्ये, परंतु सर्वप्रथम जर पूजले जात असतील गणेश, एवढं सुंदर उदाहरण आपल्या आध्यात्मिक व्यवस्थेने आपल्याला दिलेलं आहे, धार्मिक व्यवस्थेने दिलेलं आहे। आणि मलाही असं वाटत आज भारतात अनेक धर्माची जातीची लोक राहतात, परंतु कोणत्याही आई वडिलांना असं वाटत नाही की आपली मुलं वाया गेली पाहिजे, आपली मुलं बिघडली पाहिजे असं कोणालाही वाटत नाही, कुठल्याही धर्माची आई वडील असो। आणि म्हणून जर आई वडिलांचा आपण सत्कार केला, आई वडिलांचा वर्ष जन्म जो आहे आपला तो समज झाल्याशिवाय राहणार नाही। कुटुंब व्यवस्था आज विभक्त कुटुंब पद्धती आलेली आहे, पूर्वी संयुक्त कुटुंब पद्धत होती। अशा विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये आज काय होत आहे की कुटुंबाप्रती आपल्या घरामध्ये आई वडील असो, काका असो, आजोबा असो, यांच्याप्रती मुलांमध्ये आज प्रेम भावना राहिली नाही, आदर्श राहिला नाही, आदर राहिला नाही। ही परिस्थिती बदलवणं खूप आवश्यक आहे। मोबाईल इंटरनेटचा जमाना आहे, मान्य आहे। एक कोरोनाच्या काळात सर्व मुलांना त्याच्या पूर्वी जर आपण बघितलं तर आपण मोबाईल वागवण्यास किंवा वापरण्यास सक्त मनाई करत होतो, परंतु कोरोनाच्या काळात तोच मोबाईल पालकांना आपल्या मुलांच्या आधी द्यावा लागला। ही काय शैक्षणिक साहित्याचं माध्यम किंवा ऑनलाईन एज्युकेशन आपण त्याच्या माध्यमातून घेतो, ती परिस्थितीपर्यंत गेली आहे।